सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। राज्य पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित दिसत असली तरी बुलढाणा जिल्ह्यात मात्र अंतर्गत धुसफूस कायम आहे। काल हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण लढतीचा बॉम्बगोळा टाकल्याने महाविकास आघाडीतील राजकीय वातावरण गरम असताना आता महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपलानं सुटल्याने नाराज असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आज दुपारी भाजपा कार्यकर्त्यासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। भाजपचे मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा विजयराज शिंदे यांनी केला आहे। अर्ज भरण्याआधी माध्यमांशी त्यांनी बोलताना म्हटले की भाजपच्या वतीने मतदारांच्या वतीने मी अर्ज भरत आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटावा, या मतदारसंघात कमळचिन्हाचा उमेदवार असावा ही कार्यकर्त्यांची सुप्त भावना आहे। या भावनेला वाट मोकळी करून देत असल्याचे ते म्हणाले। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद। पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी तमाम मतदारांच्या वतीने व तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने ज्यांच्या मनामनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुप्त भावना आहे की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला मिळाला पाहिजे, नरेंद्र मोदींच्या 400 पारमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून कमळ निवडून गेलं पाहिजे आणि कमळाच्या खासदाराने पंतप्रधान बनण्यासाठी आपलं मत बुलढाणेकरांच्या वतीने दिलं पाहिजे। ही भावना लोकांची गेल्या अनेक वर्षापासून जी मनामध्ये होती त्या भावनेला आज मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अर्ज भरून एक वाट मोकळी करून दिली आहे। गेले 5 वर्ष बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचा बूथ प्रमुख, बूथवरचे कार्यकर्ते, बूथवरची कार्यसमिती, पन्ना प्रमुख, पन्ना समिती, पन्ना प्रमुखावरचे कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, तालुक्याचे पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, आमदार, सर्वजण जे काही मेहनत घेत होते, परिश्रम घेत होते, एवढंच नाही तर देशाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनीसुद्धा जवळपास 5 ते 6 वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्र सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातले कामं वाड्यातांड्यापर्यंत, गावागावापर्यंत, शोषित, दलित, पीडित, आबाल, वृद्ध, महिला या प्रत्येक घटकापर्यंत जाऊन त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला की नाही मिळाला, त्यांचं काम, त्यांच्या योजना पोचल्या की नाही पोचल्या याची स्वतः प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करून प्रत्येक गरीब माणसाला सरकारी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, लाभार्थ्यापर्यंत पोचून धन्यवाद मोदीजी, नमस्ते मोदीजी अशा प्रकारच्या सुद्धा अभियानामध्ये, लाभार्थी संपर्क अभियानामध्ये सुद्धा देशाचे केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव साहेब यांनी स्वतः सहभाग घेऊन कार्यकर्त्यांकडून सुद्धा ती कामं करून घेतली आणि खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदींचं काम, मोदी @9 माध्यमातून झालेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं। व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा तन मन धनाने ऊन वारा थंडी पाऊस पैसा अडका कशाची पर्वा न करता सर्व ताकदीनिशी गावागावापर्यंत जाऊन भारतीय जनता पक्षाचं बूथ सशक्तीकरण अभियान असेल, मेरी माटी मेरा देश अभियान असेल,